पाहू शकता ऑकरन्स ऑफ कार्बन, नेमकं आपल्याला कार्बन अर्थवर आपल्याला कोण्या ठिकाणी मिळतात किंवा अर्थवर कुठे असतात, तर लक्षात घ्या कार्बन जे असतात हे कार्बन दोन स्टेट मध्ये असतात, म्हणजे दोन अवस्थेमध्ये असतात. एकतर कार्बन जे असतात ते कंपाऊंड मध्ये असतात, म्हणजे संयुगाच्या स्वरूपात असतात, ह्या तर कार्बन जे असतात ते फ्री स्टेट मध्ये असतात. फ्री स्टेट मध्ये कसं, तर लक्षात घ्या फ्री स्टेट म्हणजे काय, फक्त फक्त कार्बनने बनलेल्या वस्तू असतात. जसे की डायमंड आहे, डायमंड हा फक्त कार्बननेच असतो. ग्रॅफाइट आहे, टोटली कार्बन आहे. आणि फुलरीन आहे, तो कसा असतो, प्युअर कार्बन असतो. म्हणजे हे जे तिन्ही तुम्हाला मी जे एक्झाम्पल दिलं हे फ्री स्टेट ऑफ कार्बन आहेत. आणि आता आपल्याला पाहायचं आहे, पाहू शकता की ऑकरन्स ऑफ कार्बन, आपल्याला कार्बन कुठे आढळतात, तर पहा कार्बन जे असतात, द नेम कार्बन, तर आताच मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं कार्बनचा जो कार्बो शब्द आहे, कार्बो म्हणजे काय म्हणाल, तर कोल. कार्बो म्हणजे काय, कोल. कोल म्हणजे काय, कोळसा आहे. कार्बन जो फाउंड होतो एकतर फ्री स्टेट मध्ये होतो, नाहीतर दुसरा कोणता रेवाळा नसता सांगितल्याप्रमाणे कंपाऊंड मध्ये होतो. कार्बन जो फ्री स्टेट मध्ये असतो, त्याचे एक्झाम्पल डायमंड आहे, ग्रॅफाइट आहे, आणि एक आहे त्याच्यामध्ये फुलरीन आहे. त्याच्यानंतर जे कंपाऊंडच्या फॉर्म मध्ये असतात ते कोणते कोणते असतात, आता पहा आपल्या घरामध्ये जे टाईल्स असते, शहाबादी फरशी असते, हे कशाची असते, कार्बनची असते. पहा या ठिकाणी पहा, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 म्हणजे काय बोलायला, कार्बन आलं. त्याच्यानंतर मार्बल, कार्बन आला. त्याच्यानंतर कॅलामाइन, कॅलामाइनला दुसरा शब्द म्हणतात झिंक कार्बोनेट म्हणतात. कॅलामाइन मध्ये सुद्धा कशाचं कंटेंट आहे, कार्बनचा आहे. पण हे असताना हे कशाच्या स्वरूपामध्ये तरी बाळांनो, कंपाऊंडच्या स्वरूपात आहे. कशाच्या स्वरूपात, कंपाऊंडच्या स्वरूपामध्ये आहे. पुन्हा पाहू शकता जे फॉसिल फ्युएल्स असतात, पहिले आता फॉसिल फ्युएल्स काय असतात ते समजून घ्या. लक्षात घ्या की आज आपण पाहतोय की जसं ऑस्ट्रेलिया खंड आहे, ऑस्ट्रेलियाच्या मधल्या भागी पूर्ण वाळवंट दिसतो. आपला राजस्थानचा काही भाग आहे की वाळवंट आहे. हजारो लाखो वर्षापूर्वी अशा ठिकाणी काय होते, तर ॲक्वॅटिक लाईफ होती, म्हणजे समुद्र होते. त्या समुद्रामध्ये राहणारे मासे असतील, या प्लॅन्ट्स असतील, या अदर जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील, हे काय होतात की काही नॅचरल कॅलॅमिटीज असेल, किंवा भूकंप असेल, सुनामी असेल, अशा वेळेस काय होतात बाळांनो, ते अर्थ खाली दबले जातात. आणि दबल्यानंतर काय होतं, अर्थच्या सेंटरमध्ये हीट असते, खालून प्रेशर एक्झर्ट होतो. टेक्टॉनिक प्लेट जे असतात ते घर्षण करत असतात, ते प्रेशर एक्झर्ट होतो. आणि प्लांट्स आणि अॅनिमल्स पासून काय होतं, त्यांचं हजारो वर्षे गेल्यानंतर त्याच्यापासून फॉसिल फ्युएल म्हणजेच काय, जीवाश्म इंधन त्याच्यापासून तयार होत असतं. आता जीवाश्म इंधन कोणते कोणते असतात, तुम्ही पाहिलं असाल दैनंदिन जीवनामध्ये पेट्रोल, डिझेल, केरोसिन जे असतात, हे आपण क्रूड ऑइल म्हणतो. हे क्रूड ऑइल सुद्धा कशाने बनलेले आहेत, बाळाने फॉसिल फ्युएल्स पासून. कशाने बनलेले आहेत, फॉसिल फ्युएल पासून बनलेले असतात. त्याच्यानंतर कोल आहे, कोल कशापासून बनलेला आहे, फॉसिल फ्युएल पासून बनलेला असतो. पाहिले जे फॉसिल फ्युएल कोणते, तर कोल आहे, पेट्रोलियम आले, पेट्रोलियम मध्ये CNG LPG वगैरे आले. त्याच्यानंतर नॅचरल गॅस आहे, नॅचरल गॅस मध्ये मिथेन गॅस वापरतात, ब्युटील गॅस आपण जेव्हा, ब्युटेन गॅस जे वापरतो, हे सर्व नॅचरल गॅसेस मध्ये येतात. त्याच्यानंतर कुठे असतात अजून कार्बन कंपाऊंड स्वरूपात, तर कार्बोनेशियस जे न्यूट्रिएंट्स असतात, जे दैनंदिन जीवनामध्ये आपण कन्झ्युम करत असतो, खात असतो, जसे की आपण अन्न खाल्ल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं, कार्बोहायड्रेट्स मिळतात, त्यांना कार्बोदकी म्हणतात. जे गहू वगैरे असतं ना, त्याच्यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स मिळतात, आणि त्यांची आपल्या शरीराला खूप आवश्यकता असते. त्यांच्याशिवाय आपल्या शरीरामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रॉपर काम करत नाही. नंतर प्रोटीन जे असतात, प्रोटीन मध्ये सुद्धा काय असतं, पण कार्बन असतो. आणि ह्याच प्रोटीनच्या माध्यमाने काय केलं जातं, एका पिढीमधली इन्फॉर्मेशन दुसऱ्या पिढीमध्ये घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यानंतर पाहू शकता की फॅट्स काय असतात, तर फॅट्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये सुद्धा काय प्रमाण असतो, कार्बन. फॅट्सला काय म्हटलं जातं, लिपिड्स म्हणतात. फॅट्सला काय म्हणतात, तर लिपिड्स म्हणतात. नंतर कुठे असतात, तर नॅचरल फायबर मध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कार्बन येत असतात, तर कार्बन. नॅचरल फायबर म्हणजे काय, दोरा. कोणता दोरा, तर पहा कॉटन आहे, वूल आहे, आणि सिल्क आहे. कॉटन, वूल आणि सिल्क यामध्ये सुद्धा तुम्हाला कार्बन येत असतो, कार्बन मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येत असतो. आता इकडे पाहू शकता अर्थच्या क्रस्टमध्ये जो कार्बन प्रेझेंट आहे तो जवळपास 0.27% फक्त कार्बोनेटच्या स्वरूपात आहे. कार्बोनेट म्हणजे कोणता, कॅल्शियम कार्बोनेट आला, आताच कॅलेमाइन म्हणला आपण, झिंक कार्बोनेटच्या स्वरूपात आहे. त्याच्यानंतर कोलच्या स्वरूपात आहे, आणि पेट्रोलियमच्या स्वरूपात आहे. आणि ऍटमॉस्फिअर मध्ये म्हणजे वातावरणामध्ये जो कार्बनचा जो प्रपोर्शन आहे, जो कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्म मध्ये आहे, कोणत्या फॉर्म मध्ये बाळांनो, कार्बन डायऑक्साईडच्या जो फॉर्म मध्ये आहे तो आहे 0.03%. जर ह्याच्यातला थोडाही जर प्रपोर्शन वाढला, तर ग्लोबल वॉर्मिंग जे आपण म्हणत असतो ना,
तापमान वाढतं, त्याच्यामुळे जे आईसबर्ग असतात हे वितळून जातात, त्याच्यामुळे समुद्राची पातळी वाढत असते. हा कार्बन डायऑक्साईड एवढ्या छोट्या प्रमाणात असून सुद्धा खूप महत्वाचा घटक आहे.